वैजापूर तालुक्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याने काही वस्तूंची दुकाने आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र या निर्णयानंतर बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी पाहावयास मिळाली, तर ही गर्दी हटवताना प्रशासनाच्या नाकीनऊ आलं होतं। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले, त्यामुळे देशभरात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद आहेत। राज्यात या संचारबंदीचा काटेकोर नियम पाळले जात आहेत, मात्र वैजापूर शहरात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याने रमजानच्या पार्श्वभूमीवर सकाळी 7 ते 10 संचारबंदी अंशतः शिथिल करण्याचा निर्णय तालुका प्रशासनाने घेतला होता। या निर्णयानुसार तालुक्यातील अत्यावश्यक सेवा, दवाखाना, मेडिकल यांच्यासह किराणा, भाजीपाला विक्री, दूध डेअरी सारख्या दुकानांना परवानगी दिली, परंतु उद्या होणारी अक्षय तृतीया आजपासून सुरू झालेल्या रमजानच्या उपवासामुळे दुकानांमध्ये गर्दी वाढली, मात्र या सर्व दुकानांना सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला होता। हे सगळं प्रायोगिक तत्वावर होतं, यामुळे अनावश्यक गर्दी होत असेल आणि लोक नियम पाळत नसतील तर या निर्णयावर फेरविचार होऊ शकतो अशी स्पष्ट सूचना काल उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती। तर संचारबंदी शिथिल करताच आज सकाळी बाजारपेठांमध्ये लोकांची तुफान गर्दी बघायला मिळाली। संचारबंदीचं सर्रास उल्लंघन करीत शहरातील रस्त्यावर दुचाकी, चारचाकी घेऊन नागरिक गर्दी करताना दिसले। हे चित्र अंगलट येण्याची शक्यता दिसताच प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत। शैलेंद्र खेरमुडे, MCN न्यूज, वैजापूर।